यादीच्या व्याख्यानामध्ये आपण भारताचे प्राकृतिक विभाग बघताना पर्वतीय प्रदेश हिमालय हा भाग आपण बघितला होता. आपण आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघायला सुरुवात करायची. परत एकदा मैदान म्हणजे काय? मैदानचा अर्थ आपण इथं असा घेतो, खरं तर हा अरबी शब्द आहे, परंतु आपण तो मराठीमध्ये वापरतो हा पण शब्द आपल्या भाषेतला नाही आहे, त्याचा मी प्रयोग करतो असं खरं तर म्हटलं पाहिजे. तर हा जो मैदान शब्द आहे त्याचा अर्थ असा घेतो की समुद्र सपाटीपासून अधिकाधिक 300 मीटर उंच ते समुद्र सपाटीपर्यंत उंची, जवळपास समतल, इंग्लिशमध्ये हॉरिझॉन्टल म्हणूया, समतल, आणि ज्याच्यावरती विशेष अशी भौगोलिक विभाग नाही आहेत, म्हणजे उदाहरणार्थ टेकड्या, पर्वतरांगा किंवा दऱ्या अशा गोष्टी येत नाही, असा फीचरलेस भाग म्हणजे मैदान. मैदान वेगवेगळ्या कारणांनी तयार होतात. काही ठिकाणी मुळातच खड्डा असतो, नद्या गाळ वाहून आणतात आणि तो गाळ त्याच्यात साचत 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 एक लेवल भरते आणि मैदानी प्रदेश तयार होतो. कधी कधी काही पर्वतरांगा असतात परंतु वाऱ्यामुळं किंवा पाण्यामुळं त्याची झीज होते आणि मग जे उरलेला भाग आहे तोही मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर अशी विविध कारणं आहेत. आपण आता बघणार आहे ते म्हणजे उत्तर भारताचं मैदान. उत्तर भारताचं मैदान हे परत एकदा पूर्वेकडचं मैदान आणि पश्चिमेकडचं मैदान अशा दोन गटामध्ये विभागलेलं आहे. आपण आता परत नकाशा काढू आणि त्याच्यानंतर बघूया. माझी इच्छा अशी असेल की माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा नकाशा काढावा, मानचित्र म्हणतात, मानचित्र काढावं. परत एकदा मी नेहमीची सूचना देतो, ती सूचना आहे की ही कोणतेही ॲक्युरेट नकाशे आपण इथं काढत नाही, हे अभ्यासासाठी फक्त एक दाखला म्हणून काहीतरी समोर पाहिजे ह्यासाठी नकाशे काढलेले आहेत. ह्याच्यात वापरलेल्या रंगाचा कुठच्याही धर्माशी संबंध नाही. सुरुवात करताना भारताचा नकाशा आपण गुजरातपासून काढतो. याचं कारण हे राजकीय नसून त्याचं कारण हे नकाशा काढायला हा भाग सोपा जातो हे आहे. त्यानंतर राजस्थानचा भाग, राजस्थान नंतर येणारा पंजाबचा भाग, काश्मीर, काश्मीर नंतर येतो हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यानंतर नेपाळ, भूतान, पूर्वांचल, दुर्दैवाने बाहेर निघालेला बांगलादेश, इकडचा ब्रह्मदेश. या इथून फुटून बाहेर निघालेले पाकिस्तान, म्हणजे हा सिंध प्रांत, बलुचिस्तान जो पाकिस्तानने बळजबरीने घेऊन ठेवलेला आहे असं म्हणतात, अफगाणिस्तान, या ठिकाणी श्रीलंका, आपण याच्या आधीच्या व्याख्यानात हिमालयाच्या पर्वतरांगा बघितल्या होत्या. त्या इथून सुरू होतात. ही फक्त एक प्रतिकात्मक रांग मी इथं काढलेली आहे. प्रत्यक्षामध्ये त्याचा विस्तार हा सुमारे 400 किलोमीटर इकडून इकडे जाताना असतो, इतका सगळा मी विस्तार दाखवला नाहीये. ही हिमालयाची रांग ही तशीच वरच्या बाजूला गेलेली, अफगाणिस्तानातूनही वर जाते. त्यानंतर इथे गुजरातमध्ये असणारा गिरनार पर्वत, खरं तर ह्याला उंच डोंगर, मोठा डोंगर म्हणता येईल, परंतु पर्वतरांगे त्याचा समावेश असल्यामुळे आपण पर्वत धरतो. यानंतर या बाजूला असणारा पश्चिम घाट, इथून तुटक तुटक रांगात बनलेला पूर्व घाट. यानंतर हा जो पर्वत येतो हा आहे सातपुडा पर्वत. त्यानंतर नर्मदा नदी ओलांडल्यावर वरच्या बाजूला जी पर्वतरांग मोठी बघायला मिळते
ती आहे विंध्य पर्वताची रांग. इथे राजस्थान राजपूत लोक ज्या पर्वतरांगांच्या आधारांनी वर्षानुवर्ष परकीय आक्रमकांशी लढले तो अरवली पर्वत. अरवली पर्वत सुद्धा हिमालय पर्वतासारखा बली पर्वतच आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये याला फोल्ड माउंटन म्हणतात तर तसाच आहे. परंतु अरवली हा खूप प्राचीन आहे आणि त्यामुळे त्याला आता अवशिष्ट पर्वत म्हणजे रेसिडिओल माउंटन असं म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हा वली पर्वतच आहे. जमिनीला वळ्या पडून तयार झालेला हा पर्वत येतो आणि मग इथे बिहार आणि झारखंड या ठिकाणी गेलात की छोटा नागपूरचा पठार आहे, त्याच्या बाजूला असणाऱ्या राजमहल डोंगर रांगा या साधारणतः भारतातल्या महत्वाच्या फीचर्स आपण इथं मार्क केलेले आहेत. आपण आता बघणार आहे ते म्हणजे भारतीय मैदानी प्रदेश. या ठिकाणी मी जरी भारतीय म्हणलं तरी मला त्याच्यात पाकिस्तानला समाविष्ट करावंच लागतं, कारण दोन्ही देश हे धर्माच्या आधारेने अलग अलग असतील परंतु भौगोलिकदृष्ट्या हे दोन्ही एकच आहे आणि त्यामुळं भारतीय मैदान हे पाकिस्तानामध्ये सुद्धा पसरलेलं आहे. तर प्रामुख्याने इथला पंजाब हरियाणा ही दोन राज्य आणि राजस्थान, विशेषतः राजस्थानचा पश्चिमेकडचा भाग आणि मग पाकिस्तानात असणारा पंजाब, पार्ट ऑफ बलुचिस्तान आणि सिंधचा काही भाग, एवढं मिळून हे पश्चिमेकडचं मैदान आहे. आता पश्चिमेकडच्या मैदानाचं म्हणजे असं पश्चिमेकडचं नाव देण्याचं कारण काय, तर तुम्ही इथून वाहणाऱ्या नद्या जर बघितल्या तर ह्या नद्या ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. उदाहरणार्थ सतलज नदी इथे उगम आहे हिमालयाच्या पलीकडे आणि ती इथून वाहत येते आणि इकडे जाते आणि मग सिंधू नदीचा तिथे संगम होतो. सिंधू नदी पण इथून वाहत येते काश्मीर मार्गे ती पाकिस्तानात जाते. म्हणजे अशा रीतीने ह्या नद्या सगळ्या ज्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणजे पूर्वेकडे उगम आहे आणि त्या नद्या पश्चिमेकडे वाहत जातात. ह्या बाजूला जर आलात तर इथून येणारी यमुना नदी, यमुना नदी ही दिल्लीच्या बाजूनी येते आणि ती ह्या बाजूनी वाहत वाहत इकडे मिळते. गंगेचे बरोबर तिचा संगम आहे. म्हणजे ह्या नदीची दिशा सुरुवातीला दक्षिणेकडे आहे परंतु नंतर ती पूर्वेकडे झाली, म्हणजे नदी कुठून कुठं वाहिली, पश्चिमेकडून पूर्वेकडे. याचा अर्थ ह्या मैदानाचा जो स्लोप आहे तो असा आहे, म्हणजे पश्चिमेकडे त्याची उंची जास्त आहे, पूर्वेकडे उंची कमी. जेव्हा इकडची उंची जी आहे ती पूर्वेकडे जास्त आहे आणि पश्चिमेकडे कमी आहे. म्हणून आपण म्हणतो की मैदानाचे दोन भाग आहेत, पूर्वेकडचं मैदान वेगळं आणि पश्चिमेकडचं मैदान वेगळं. आता पश्चिमेकडच्या मैदानाच्या पूर्वेकडं हा समृद्ध प्रदेश येतो, पण पश्चिमेकडच्या मैदानाच्या पश्चिमेकडं हिमालयाच्या रांगा आहेत आणि वाळवंटी भाग हा खूप मोठा आहे आणि त्यामुळं पश्चिमेकडच्या मैदानामध्ये प्रामुख्याने वाळवंटाचं प्राबल्य हे बघायला मिळतं. पूर्वेकडच्या मैदानामध्ये वाळवंटाचं प्राबल्य हे नाही, उलट अतिशय समृद्ध असा भाग पूर्वेकडच्या मैदानामध्ये बघायला मिळतो. पश्चिमेकडच्या मैदानामधली सगळ्यात प्रमुख नदी जी आहे ती सिंधू नदी आहे, जेव्हा पूर्वेकडच्या मैदानातली सगळ्यात प्रमुख नदी ही गंगा आहे. आपण आता ह्या मैदानांचं निर्माण कसं झालं हे बघूया. पूर्वी म्हणजे जेव्हा भारतभूमी ही उत्तरेकडे सरकत होती, 33 नावाचा समुद्र होता, मग हिमालयाला वाळ्या पडायला लागल्या, त्यावेळेला ह्या मैदानाच्या ठिकाणी खड्डा होता. परंतु ज्या हिमालयांनी नद्या तयार झाल्या त्या नद्यांनी प्रचंड गाळ हा हिमालयातून वाहून आणला आणि तो गाळ साचून इकडचा भाग हा मैदानी झाला. हा अतिशय समतल आहे. इथला मैदानाचा जो ग्रेडियंट म्हणजे ज्याला आपण उतार असं म्हणतो, आलेख पेपरमध्ये तुम्ही आलेख काढताना जर बघितलं असेल तर आपण स्लोप म्हणजे उतार काढतो तर तो चढ, सॉरी उतार नाही, मराठीमध्ये त्याला चढ म्हणतात. तर हा इथला खूप कमी, म्हणजे मी जे काय बोलतो याचं उदाहरण देऊन सांगतो की दिल्ली ही यमुनेच्या काठावर येते जिची समुद्रसपाटीपासूनची उंची अंदाजे 250 मीटरच्या आसपास आहे. यमुना ही नंतर गंगेला जाऊन मिळते आणि गंगेची एक वितरिका, लक्षात ठेवा नदीचे जर दोन भाग झाले तर तिला वितरिका म्हणतात आणि नदीला दुसरी नदी येऊन मिळाली तर तिला उपनदी म्हणतात. इंग्लिशमध्ये ट्रिब्युटरी आणि डिस्ट्रिब्युटरी, उपनदी म्हणजे ट्रिब्युटरी आणि वितरिका म्हणजे डिस्ट्रिब्युटरी. तर अशी गंगेची एक वितरिका आहे, तिचं नाव आहे हुगळी. ओके, पण हे जरा सागर संगीत नकाशाप्रमाणेच बघूया. या ठिकाणून येते यमुना, या ठिकाणून येते गंगा, इथं प्रयाग म्हणजे अलाहाबाद जवळ हे ठिकाण येतं. या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम आहे
असं म्हणतात की सरस्वती नदी तिला गुप्त रूपाने येऊन मिळते, पण प्रत्यक्षात तिथं दोन नद्यांचा संगम आहे, यमुना आणि गंगा, आणि त्यानंतर ह्या नद्या जातात बांगलादेशात. पण बांगलादेशात जाण्यापूर्वी हिला एक वितरिका फुटलेली आहे, तिचं नाव आहे हुगळी. कलकत्ता हे भारतातलं प्रसिद्ध शहर हे ह्या हुगळी नदीच्या तीरावरती आहे, हे एकदम समुद्र काठावरती नाही. आणि यानंतर ही नदी पुढं जाते, हिला असंख्य वितरिका फुटलेले, आणि अशी करत ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पण प्रत्यक्ष अखंड नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, तर तिच्या वितरिका आहे. त्या वितरिका एकमेकांना मिळून इथं संपूर्ण असा त्रिकोणी प्रदेश, त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात, इंग्लिशमध्ये डेल्टा लाईन म्हणतात. इथून दुसरी नदी एक वाहत येते, तिचं त्यांच्या भाषेतलं नाव आहे, कारण त्यांचे म्हणण्याचं कारण म्हणजे हा प्रदेश जरी आम्ही आमचा म्हणत असलो तरी सध्या आमच्या देशात नाही आहे. हा प्रदेश सध्या चीनने गिळंकृत करून टाकलेला आहे. हा तिबेटचा भाग होता, तर त्या तिबेटच्या भाषेमध्ये हिचं नाव आहे यार लुंग सॉंग पो. राही लक्षामध्ये परत करा, यार लुंग सॉंग पो म्हणजे स्वर्गाची पवित्र नदी. तर ही जी काही स्वर्गाची पवित्र नदी आहे, आम्ही सोपं नाव देऊन टाकलंय ब्रह्मपुत्रा, तर ती इथून अरुणाचलातून भारतात येते आणि मग ती आसाम मार्गे इथं परत एकदा दक्षिणेकडे टर्न होतो तिचा, आणि तिला पण भरपूर वितरिका फुटलेल्या आहेत. इथं जंजाळ सगळं तयार झालेलं आहे बांगलादेशामध्ये. याचं कारण म्हणजे आसाम जो प्रदेश येतो इथला, हा आसाम पण अतिशय समतल आहे, आणि इथल्या हिमालयातून असंख्य नद्या येऊन हिला मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळं हा जो सगळा प्रदेश आहे, हा सगळा प्रदेश हा नद्यांनी व्याप्त असा मैदानी प्रदेश आहे. आपण साधारणतः ही रचना डोळ्यासमोर ठेवूया आणि आता बोलायला सुरुवात करूया की इथं यमुनेच्या काठावरती दिल्ली आहे. दिल्लीपासून ते हुगळीपर्यंतचा प्रवास हा सुमारे 3000 किलोमीटरचा आहे. लक्षात ठेवा, दिल्लीची समुद्र सपाटीपासूनची उंची 2500 मीटर आहे आणि समुद्र किनारा जर बघितला तर 3000 किलोमीटर लांब आहे. म्हणजे ह्या नदीचा जो मार्ग आहे तो 3000 किलोमीटर लांब आहे. म्हणजे समुद्र तळापाशी समुद्रापाशी जाण्यासाठी जो स्लोप आहे हा किती कमी असेल, मंद असेल हे लक्षात येईल. आणि त्यामुळं होतं काय की नदीचं पात्र हे सरळसोट वाहत न जाता नदी विस्तारित जाते, आणि म्हणून इथल्या नद्यांची पात्र प्रचंड मोठ्या आकाराची आहेत. आपल्यापैकी बरेच जण महाराष्ट्रात राहणारे आहेत आणि महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नद्या आपण बघितलेल्या आहेत. ज्यामध्ये कृष्णा नदी ही मोठी नदी आहे, पण महाराष्ट्रात ती इतकी मोठी नाही आहे. पण गोदावरी नदी मात्र महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या आकाराची बघायला मिळते. आणि ह्यानंतर तापी, तुम्ही जर का नंदुरबार आणि पूर्वीचा नंदुरबार सॉरी पूर्वीचा धुळे आता नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी जाऊन जर तापीचं पात्र बघितलं तर तापीचं पात्र प्रचंड मोठं आहे. प्रकाशा नावाचं एक तीर्थक्षेत्र या तापी नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी बघायचं तर तापी नदीचं पात्र प्रचंड मोठं आहे. याच्या पुढं गुजरातमध्ये गेल्यानंतर तापी नदीवरती धरणच आहे. परंतु इथं दिसणारी तापी नदी आणि जर तुम्ही गंगा बघितली तर लक्षात येईल की गंगा ही किती मोठी आहे. ब्रह्मपुत्रेचं पात्र काही ठिकाणी 10 किलोमीटर ते 12 किलोमीटर रुंद आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या एवढ्या रुंदीच्या नाहीच आहेत. अगदी नदीच्या मुखापाशी म्हणजे जिथं खाडी तयार झालेली असते अशा ठिकाणी काही खाड्या ह्या रुंद आहेत, परंतु त्याही 12-12 किलोमीटर वगैरे एवढ्या रुंदीच्या खाड्या आपल्याकडे नाही आहेत. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा प्रदेश हा डोंगराळ आहे, नदीला स्लो हा चांगला मिळतो आणि पाणी वाहून जातं, आणि असं पाणी वाहून गेल्यामुळं नदीचं पात्र हे रुंद न होता अरुंद राहतं. या ठिकाणी मात्र नद्यांची पात्र भरपूर रुंद झालेली आहेत. आणि हिमालय हा पाठीराखा आहे. हिमालयातून सुमारे 400 किलोमीटरच्या प्रदेशातून या नद्या वाहतात. हा 400 किलोमीटरचा प्रदेश मात्र पर्वतीय आहे आणि खूप उंच उंच पर्वतरांगा इथं आहे. इथे बर्फाचे डोंगर आहे, त्यातलं बर्फ वितळून सुद्धा इथं पाणी येतं, आणि ह्या सगळ्यामुळं ह्या नद्या प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणतात. हिमालयाचा जो मध्य हिमालय म्हणून जो भाग आहे तो मध्य हिमालय आणि शिवालिक या दोन्ही ठिकाणी चांगली अरण्य आहे. मध्य हिमालयामध्ये अतिशय घनदाट अरण्य आहे. ह्या अरण्यामध्ये पशु पक्षी पण मुबलक संख्येने राहतात. आणि मग ह्या सगळ्यांनी निर्माण केलेला कचरा म्हणणं आजकालच्या जगात योग्य वाटत नाही, आपण त्याला सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणूया. तर हा जो सगळा ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय पदार्थ आहे हे सगळे ह्या नद्या वाहत आणतात. त्याचबरोबर त्या जशा मैदानी प्रदेशात येतात
त्यांच्या गतीला रोख बसतो. गंगा नदी जी गंगोत्रीपाशी उगम पावते, गंगोत्री ग्लेशियर म्हणजे हिमनदी आहे, तिथून तिचा उगम येतो. बेसिकली दोन स्ट्रीम, दोन प्रवाह हे या नदीचे महत्त्वाचे मानलेले आहेत. एकीचं नाव आहे भागीरथी आणि दुसरीचं नाव आहे अलकनंदा. यापैकी जे पारंपरिक आपण मानतो त्याप्रमाणे भागीरथी ही गंगेची मुख्य नदी मानलेली आहे. पण देवप्रयाग उत्तराखंडवर एक जागा आहे, त्या देवप्रयागला ही अलकनंदा आणि भागीरथी हिचा संगम होतो आणि तिथून पुढं जो प्रवाह आहे तिला गंगा असं नाव मिळालेलं आहे. तर ही गंगा पुढं व्हायला सुरुवात होते. हा सगळा खळखळाटाचा गंगेचा पात्र प्रवास आहे. परंतु जशी ती उत्तर प्रदेशच्या मैदानी प्रदेशात येते गतीच रोखली जाते. याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश हा सपाट भाग आहे आणि इथे समतल प्रदेश असल्यामुळं नदीची गती ही कमी होती. आता ह्यांनी जो सेंद्रिय पदार्थांचा भाग वाहून आणलेला आहे तो पात्रामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि मग पूर आला तर हा सगळा सेंद्रिय पदार्थांचा मारा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये होतो आणि ह्या प्रकारे इथे गाळाची सुपीक मैदान तयार झालेली आहेत. माती इतकी प्रचंड सुपीक आहे की ह्या ठिकाणी काय वाटेल ते पीक घेता येऊ शकतं अशी सुपीक जमीन. नद्या ज्यांना वर्षातून दोनदा भरपूर पाणी पुरवठा होतो, पहिलं म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिमालय आपल्यावरचा पाऊस पलीकडे जाऊनच देत नाही त्यामुळे सगळा पाऊस हिमालयावर पडतो, ह्या नदीच्या मार्गे ते आपल्याकडेच पाणी येतं आणि बर्फ जो साचलेला असतो हिमालयातला तो उन्हाळ्यात वितळायला सुरुवात होते आणि त्यामुळे सुद्धा या नद्यांना परत पाण्याची उपलब्धी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा सुजलाम सुफलाम असा प्रदेश आहे. जर लोकसंख्या नियंत्रणात ठेवली असती तर भारतातलं अतिशय श्रीमंत आणि समृद्ध राज्य हे उत्तर प्रदेश आणि बिहार ही झाली असती. तुम्हाला जर कल्पना असेल तर इतिहासामध्ये आपण जेव्हा जेव्हा इतिहास शिकतो तेव्हा इतिहासाचा अधिकाधिक भाग हा या उत्तर प्रदेश आणि बिहारचाच आहे. मगध साम्राज्य म्हणून जे शिकलेलो आहे साम्राज्य हे बिहारामधलंच आहे. परंतु इथं लोकसंख्येची अतोनात वृद्धी आणि त्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा अभाव यामुळं इथे आपण असं म्हणू शकतो की संपन्नतेतली दारिद्र्यता ही इथं जास्ती अनुभवायला मिळते. ह्या तुलनेमध्ये पश्चिमेकडच्या मैदानात जर गेलात तर तिथं दारिद्र्यातली संपन्नता अनुभवायला मिळते. सांगतो कारण काय, इथे पावसाचं दुर्भिक्ष आहे. ह्या मैदानावर पाऊस चांगला आहे पण इकडच्या मैदानावरती पाऊस तेवढा नाही आहे. नद्यांनी होणाराच पाणी पुरवठा या ठिकाणी म्हणजे झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास अशा पाच नद्या आणि सहावी सिंधू ह्या नद्यांचा इथं पाणी पुरवठा होतो. परंतु नद्या सगळ्या क्षेत्राला धरू शकत नाही. इथल्या मेहनती लोकांनी इथे कालवे खणले आणि कालव्यांचा अधिकाधिक वापर करून इथं शेती फुलवली. जी जमीन सुपीक आहे तिथून त्यांनी पीक चांगलं काढलंच, परंतु नापीक जमीन सुद्धा लागवडीखालती आणली आणि नापीक जमिनीतून सुद्धा पिकं, नापीक म्हणण्यापेक्षा जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा जमिनी मेहनत घेऊन लागवडीखालती आणलेले आहेत आणि इथं प्रचंड प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन होतं. तुम्हाला माहिती असेल तर पूर्वी पंजाबला गव्हाचं कोठार म्हणायचे. याचं कारण म्हणजे इथं प्रचंड प्रमाणात गहू निर्माण होतो. गहू हे तृणधान्य आहे ज्याला अधिकाधिक पाणी असं काही लागत नाही, एक मध्यम स्वरूपाचं पाणी लागतं. किंवा तांदळाची शेती करायची असते तांदळाला पाणी प्रचंड लागतं, विशेषतः तांदळाच्या रिप्लांटेशन म्हणजे रोपं उपटतात आणि परत लावतात ही जी लावणीची प्रक्रिया असते ह्या वेळेला शेतामध्ये जवळजवळ गुडघाभर चिखल असणं आवश्यक आहे आणि मग ती लावणी केली जाते. तर त्यामुळं तांदळासाठी पाण्याचं प्रमाण खूप जास्ती लागतं, विशेषतः त्याच्या पेरणी आणि लावणीच्या काळामध्ये गव्हाला इतकं पाणी लागत नाही आणि त्यामुळे इथं गव्हाचं अतिशय सुंदर उत्पादन पूर्वी होत होतं. आता मात्र गव्हाच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशनी पंजाबला मागे टाकलेला आहे. त्याच्यानंतर पश्चिमेकडच्या मैदानाला लागलेला मोठा शाप म्हणजे वाळवंट आणि मग आजकाल स्पर्धेमध्ये बोरवेल काढल्या जातात. याचं कारण म्हणजे कालव्याचं पाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही आणि इथे भूजलाचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललेलं आहे. कारण आधुनिक उपकरणाद्वारे बोरवेलमधून म्हणजे कूपनलिकेमधून भरभर पाणी काढलं जातं पण ती पाणी रिचवायची सोय, जमिनीमध्ये मुरवायची सोय
ही त्या प्रमाणात केली गेली नसल्यामुळं इथे आता बऱ्याचशा समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. मग अशा वेळेला दुसरा मार्ग स्वीकारला जातो, ते म्हणजे जी कूपनलिका आहे तिची खोली अधिक वाढवायची आणि कधी कधी तर 300 मीटर वगैरे एवढी खोल, सॉरी 300 फुटापेक्षा जास्ती, मीटर नाही 300 फुटापेक्षा जास्ती खोल हे जातात. कधी कधी 500-500 फुटावरती खोल मारलं जातं बोर. आणि मग जो दुसरा स्तर असतो भूजलाचा, आपण हे नंतर सगळं शिकणार आहे, तर दुसऱ्या स्तरातून भूजलाच्या पाणी काढलं जातं. हा खूप जुना आहे, हजारो वर्षांपूर्वीचं पाणी तिथं साठून राहिल्याचे कोणी काढलं नाही आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये जड मूलद्रव्य विरघळलेली असतात, आर्सेनिक वगैरे अशी मूलद्रव्य त्याच्यात विरघळलेली असतात, काही ठिकाणी तर चक्क युरेनियम पण मिळालेलं आहे. आणि मग हा सगळा भाग हा बाहेर काढला जातो. हा शाप येणे आपण परत मुद्दा जाऊया. आपण इथं जे शिकत होतो त्याप्रमाणे हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा भाग येतो, ज्याच्यामध्ये पावसाचं दुर्भिक्ष हे पश्चिमेला जास्ती आहे, पूर्वेला त्या तुलनेमध्ये कमी आहे. पश्चिमेला इथं मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेऊन लोकांनी कालवे वगैरे काढलेले आहेत आणि त्यामुळे शेतीच्या दृष्टीने हा भाग संपन्न आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर हा आरवली पर्वत आहे, आरवली पर्वताच्या पलीकडं थर किंवा भारतीय महावाळवंट आहे, जे पंजाबमध्ये पण गेलेलं आहे पण आपण आता फक्त भारतापुरता विचार करू म्हणजे राजस्थानमध्ये हे वाळवंट आहे. आणि मग अशा वेळेला इथून सतलज नदीवरती एक कॅनॉल म्हणजे कालवा काढलेला आहे, त्याचं नाव आहे इंदिरा गांधी कालवा. आणि तो कालवा हा राजस्थानमध्ये सगळा जातो. ह्या कालव्याच्या पाण्याचा वापर करून इथं अतिशय छान शेती वाळवंटामध्ये फुलवली गेलेली आहे. माझी अपेक्षा आहे तुम्ही आधुनिक युगामध्ये जसं हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघताय तसं तुमच्याकडं गुगल अर्थ नावाचं सॉफ्टवेअर असेल, नसेल तर गुगल मॅप असेल. हा जो प्रदेश आहे राजस्थानचा, हा प्रदेश तुम्ही त्या मॅपवर झूम करून बघा. रखरखीत वाळवंटात तुम्हाला हिरवी ही रेषा दिसायला सुरुवात होते, अधिक झूम करत गेल्यानंतर तिथं त्यांनी केलेली डेव्हलप केलेली शेती ही बघायला मिळते. तर हा इंदिरा गांधी कालव्यामुळे झालेला फायदा आहे. तोटा, काही वेळेला जलसिंचन हे जास्ती प्रमाणात केलं गेलं आणि असं अधिक जलसिंचन झाल्यामुळं ह्या ठिकाणी पाणी कितीही म्हण, आम्ही त्याला गोडं पाणी म्हटलं तरी त्याच्यात क्षार हे विरघळलेले असतातच. हे वाळवंट आहे, इथं बाष्पीभवनाचा दर खूप जास्ती असतो आणि त्यामुळं इथे बाष्पीभवन होतं आणि मग जे क्षार आहेत ते जमिनीतच राहतात. असं वर्षानुवर्ष झाल्यामुळं जमिनीवरती क्षाराचं प्रमाण वाढतं. लक्षात ठेवा, इथं पाऊस जास्ती नाही. महाराष्ट्रामध्ये जर असं झालं तर ज्या भागात पाऊस जास्ती पडतो तिथं ते क्षार परत पाण्यात विरघळून खालती जातात, पण इथं मात्र पावसाचं दुर्भिक्ष असल्यामुळं आणि केवळ नदीतून येणाऱ्या पाण्यावरच शेती होत असल्यामुळं क्षार वर्षानुवर्ष जमतात. सगळेच क्षार काही झाडं आहेत ती शोषून घेत नाहीत आणि मग जमीन हळूहळू खारफुटी होती. याला खारफुटी जमिनीची समस्या आता ह्या बाजूला मोठी दिसायला लागलेली आहे. त्यामुळे कुठच्याही गोष्टी अति करू नयेत, योग्य प्रमाणात जर त्याचा वापर केला तर त्याचा फायदा होतो. हे पश्चिमेकडचं मैदान आहे. पूर्वेकडच्या मैदानामध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे गंगा यमुना दोन नद्या बघितल्या, पण ह्या खेरीज राजस्थानातून येणारी चंबळ नदी, मध्य प्रदेश राजस्थान यांच्याबरोबर येणारी ही चंबळ, त्याच्यानंतर गंडकी कोसी अशा असंख्य नद्या इथे येऊन मिळतात आणि त्यामुळे हा प्रदेश हा संपन्न, म्हणजे जमीन इथली खूप सुपीक आणि संपन्न आहे. इथे जी माती आहे त्या मातीमध्ये चिकण मातीचं प्रमाण हे खूप जास्ती. आता चिकण मातीचा संबंध काय, चिकण मातीचा पार्टिकल साईज म्हणजे कणाचा आकार खूप कमी असतो. कणाचा आकार जितका कमी तितकी पाणी धरून ठेवायची क्षमता जास्ती आणि इथल्या मातीमध्ये हा चिकण मातीचं प्रमाण जास्ती असल्यामुळे ह्याला ॲल्युव्हियल सॉईल म्हणजे गाळाची मृदा असं म्हणतात. यामुळं त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता जास्ती असल्यामुळं ज्या पिकांना भरपूर पाणी लागतं अशी पिकं इथं घेता येतात. आणि मग इथं ऊस, गहू ह्यासारखी, तांदूळ यासारखी पिकं इथं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात. आणि उत्तर प्रदेश म्हणतात राईचं महत्त्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे इथं राईचंही उत्पन्न, मोहरीचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अशा रीतीने ही सगळी मैदानी प्रदेश आहे. इथे समस्या ह्या मानवनिर्मित आहेत, प्रामुख्याने लोकसंख्येची समस्या ही सगळ्या समस्येचं मूळ आहे. लोकसंख्या जास्ती होते आणि मग इथून लोक दुसरीकडे विस्थापित व्हायला लागलेले आहेत आणि म्हणजे ही समस्या केवळ उत्तर भारतापूर्वी मर्यादित न राहता समस्त सगळीकडे व्हायला लागली. तर ह्या सगळ्याचा एक चांगला उपाय आहे
ते म्हणजे लोकसंख्येवरती नियंत्रण आणणं हे खूप आवश्यक आहे. तर हा प्रदेश खरोखर एक जगातलं नंदनवन असा असू शकतो. यानंतर आपण जातो बंगालमध्ये. दुर्दैवाने बंगालची फाळणी झालेली आहे. बंगालचा बराच मोठा भाग हा पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान म्हणून दिला गेला. नंतर त्यांचंही पटलं नाही आणि तो पूर्व पाकिस्तान आता स्वतंत्र फुटून बांगलादेश म्हणून आलेला आहे. भारताने मदत केली होती या प्रकरणामध्ये. भारताची रॉ नावाची गुप्तचर संघटना आहे, त्यांचंही काम याच्यात होतं असं म्हणतात. 1971 युद्धामध्ये भारताने आणि विशेषतः इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालती आणि आपले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या युद्ध कौशल्यामुळं या पाकिस्तानचे आपण दोन तुकडे करू शकलो. पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश या नावाने वेगळा झालेला आहे. तर तो बांगलादेश हा अतिशय समतल आहे आणि ह्यामुळं होतं काय, इथल्या नद्यांची पात्र खूप रुंद आहे. इथे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती आहे. त्यापैकी काही त्रिभुज प्रदेश बंगालच्या रूपाने भारतात आहे आणि पश्चिम बंगाल म्हणून आपण म्हणतो आणि बांगलादेशामध्ये बराच मोठा त्रिभुज प्रदेशाचा भाग केलेला आहे. ह्या नद्या सगळ्या जाऊन इथं मिळतात. ह्या प्रचंड प्रमाणात गाळ इथं आणतात आणि मग शेवटी ह्या समुद्राला मिळतात. त्यामुळे इथली जमीन तर अतिशय सुपीक आहे. परंतु इथे दलदलही आहे आणि त्यामुळं इथं सुंदरी नावाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. नाव लक्षात ठेवा, सुंदरी आहे, सुंदरी नाही. ती सुंदरीची झाडं वाढली. ह्याला आपण खारफुटी इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज म्हणतो. ह्या प्रकारची ही झाडं आहेत. ह्याला ब्रीदिंग रूट्स असतात, म्हणजे श्वासोश्वास घेणारी मुळं ह्या झाडांना असतात. जर तुम्ही समुद्र किनारी राहत असाल तर मुंबईच्या आजूबाजूच्या समुद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची झाडं, समुद्रापेक्षा समुद्र काठावर अशा प्रकारची झाडं बघायला मिळतात. जर तुम्ही खाडींच्या प्रदेशात गेलात तर तुम्हाला ही झाडं बघायला मिळतील. याला मॅनग्रोव्ज किंवा खारफुटी जंगल असे म्हणतात. तर रत्नागिरीपासून मुंबई ठाण्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी ही खारफुटीची जंगलं बघायला मिळतात. अर्थात ही छोटी छोटी आहेत, इथली जंगलं ही खूप मोठी आहेत बंगालमध्ये. आणि मग अशा जंगलामध्ये वाघ हा राहतो. याला बेंगॉल टायगर या नावाने ओळखलं जातं. फार चांगल्या दर्जाचे वाघ, मोठे तगडे वाघ इथं आहेत. सुंदरबन हे भागाचं नाव येतं, जे बांगलादेशमध्ये पण आहे आणि पश्चिम बंगालमध्ये पण आहे. अर्थातच हा सगळा प्रदेश हा संपन्न आहे. परंतु संपन्न म्हणजे मातीच्या दृष्टीने सुपीक आहे, पाणी भरपूर आहे. परंतु लोकसंख्येची प्रचंड वाढ ही इथंही समस्या जाणवते. बांगलादेशमध्ये पण हीच मोठी समस्या आहे. आता त्या लोकांना ती समस्या न वाटता त्यांना ती फायदा वाटतो ही वेगळी गोष्ट आहे. कारण भारतामध्ये घुसता येतं या निमित्ताने.